असा पुन्हा एक भ्रमिष्ट हा वाद जो आहे तो निर्माण केला जातो असं मनुसिंघवी म्हणतात. पक्षामध्ये कोणतीही फूट नाही, त्यामुळे चिन्ह तात्पुरतं निवडणूक आयोगाने गोठवू नये अशी देखील त्यांची मागणी. शेवटी असं आहे की युक्तिवाद करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, निसर्गदत्त अधिकार आहे आणि तो लॉफुल आहे. त्याच्यामुळे त्यांनी तो युक्तिवाद केला असेल, पण शेवटी निवडणूक आयोग या संदर्भामध्ये जे स्वायत्त आहे, सॉलोमन आहे, त्या संदर्भातला जो निर्णय असेल तो निवडणूक आयोग सगळ्या युक्तिवादाच्या नंतर घेईल. ग्रुपकडनं म्हणजे शरद पवार गटाकडनं आयोगासमोर असं म्हणण्यात येतं की मुळात फूट नाही या. दुसरी गोष्ट की मूळ राष्ट्रवादी कुणाची आहे हे सर्वांना माहिती आहे, याचा अर्थ मूळ राष्ट्रवादी त्यांचा असं दावा पडलेला नसतो. नाही ठीक आहे ना, आज सगळी सुनावणी सुरू आहे. म्हणजे सुनावणी सुरू असताना त्याच्या मेरिटबद्दल मी या ठिकाणी काही आज बोलणं उचित होणार नाही. त्या संदर्भामध्ये न्यायालयाच्या समोर म्हणजे निवडणूक आयोगाच्या समोर पुढील युक्तिवाद होईल. त्यावेळेला आमची जी काही भूमिका असेल ती सुरुवातीच्या आजच्या पहिल्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. उरलेली असेल ती सोमवारच्या सुनावणीच्या वेळेला त्या ठिकाणी मांडली जाईल. आणखी तसकर साहेब, आज ॲफिडेविट देताना अभिषेक नाही, आता माझ्याकडे पूर्णपणाने आतल्या युक्तिवादाची माहिती नाही, परंतु मी जे या ठिकाणी सांगितलं ते आहे की एका मृत व्यक्तीचं ॲफिडेविटच्या संदर्भामध्ये जे बोललं गेलं तर ती मृत व्यक्ती नसून तो जो दाखला त्या ठिकाणी दाखवण्यात आला डेथ सर्टिफिकेट, त्या ॲफिडेविट केलेल्या व्यक्तीच्या वडिलांचं आहे. त्यापेक्षा काय मी अधिक माहिती त्या ठिकाणी घेऊ शकलो नाही, पण आमचे वकील दिल्लीमध्ये त्या संदर्भामध्ये ब्रीफ करतील. एक असं की काही आज प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन जे रेज केले गेले होते ते ऐकले गेले आणि त्याच्याबद्दलच प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन सुनावणीच्या नंतर तो रिजेक्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता मेरिटवरती त्या ठिकाणी आर्ग्युमेंटला युक्तिवादाला सुरुवात झाली. शेवटी प्रत्येक जण आपापली बाजू मांडताना ती मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला याच्यामध्ये आहेच. नॅचरल जस्टिसमध्ये आपण जे म्हणतो त्यामुळे ते त्या ठिकाणी मांडलं गेलं असेल. आमच्या वकिलांच्याकडनं त्या संदर्भातली जी काही माहिती असेल अधिकृत आतल्या सुनावणीची, ती आमचे वकील दिल्लीमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे देतील. अजित पवार यापूर्वी आपल्याकडे जो दावा केला जात होता जवळपास एकेचाळीस आमदारांचा होता, पण आज विधानसभेचे आमदार हे एक दिसले, ते नवीन आमदार कोण आहे याची खूप चर्चा नाही काय. आता एक असं आहे की शेवटी निवडणूक आयोगाकडे शपथपत्र दाखल झालेले आहे, निवडणूक आयोगाकडनं त्याच्यातली स्पष्टता पुढच्या कालावधीमध्ये दोन दिवस वाट पाहूया. जयंत पाटील असं म्हणत आहे की जर मी घटनाबाह्य आहे तर मी ज्या आमदारांना तिकीट दिले ते आमदार सुद्धा घटनाबाह्य ठरतील. एक असं आहे की शेवटी प्रत्येक जण आपापली बाजू मांडत असताना वेगवेगळी कारणं त्या ठिकाणी सांगत असतो, नक्कीच आहे. आमचं जे काही बेसिक या संदर्भातलं म्हणणं आहे ते आम्ही याचिकेच्याद्वारे 3 जूनलाच निवडणूक आयोगाकडे दाखल केलेलं आहे. निवडणूक आयोग गुणवत्तेवरती ते त्या ठिकाणी म्हणेल, कारण 19 सालामध्ये दिलेलं जे काही ए बी फॉर्म असेल, आज जी काही पक्षाची रचना, पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन याच्याबद्दलचं असेल, या संदर्भातलं सगळंच याचिकेमध्ये आम्ही स्वयंस्पष्ट केलं असल्यामुळे त्या संदर्भामध्ये आता तोंडी युक्तिवाद होईल त्यावेळेला त्या संदर्भातलं येईल. जयंतरावांचं जे काही भाष्य आहे ते बाहेरचं भाष्य आहे, ते युक्तिवादातलं तिथलं आहे असं मला माहीत नाही. म्हणजे युक्तिवादात केलं असेल तर ते अभिषेक मनुसिंघवी साहेब सांगू शकतील. जयंतराव युक्तिवादाला उपस्थित होते की नाही मला माहीत नाही. त्यामुळे कदाचित बाहेर बाईट देत असताना प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने बाईट जरूर त्या ठिकाणी देण्याचा अधिकार आहे. जसं त्यावेळेला सुद्धा म्हटलं होतं की त्यावेळी सुद्धा म्हणजे शेवटी निवडणूक होत असताना जो निवड पक्षप्रमुख असतो त्याच्या सहीने ते बी फॉर्म दिले जात असतात, त्याच्यामुळे काही नाही. आमचा जो काही म्हणणं आहे ते त्याच्या नंतरच्या कालावधीमधला आहे. वकिलांची एक मागणी खासदार आहेत यांना मिळालेली मतसुद्धा ग्राह्य धरली गेली पाहिजे, यावर समोरच्या वकिलांनी आक्षेप घेतला. आजपर्यंत कुठल्या प्रक्रियेमध्ये तसं झालेलं नाही, तर हा एक बाळबोध मुद्दा त्यांनी पुढे आणलाय असं त्यांनी आरोप केला. एक असं आहे की शेवटी आम्हाला आमची बाजू मांडण्याचा पूर्णपणाने कायदेशीर अधिकार आहे. आम्ही घेतलेल्या भूमिकेच्या वरती युक्तिवाद करण्याचा त्यांनाही तितकाच अधिकार आहे. शेवटी दोन्ही बाजूचा युक्तिवादाच्या नंतर गुणवत्तेवरती पक्षाच्या घटनेच्या वरती निवडणूक आयोगाने त्या संदर्भातला निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे आजची ही पहिली सुनावणी आहे. युक्तिवाद त्या त्या ठिकाणी जसे जसे होत राहतील तसे तशी भूमिका आमच्या वतीने त्या ठिकाणी आमच्या वकिलांच्या मार्फत मांडली जाईल. शरद पवार गटाच्या वतीने एक मागणी करण्यात आली, सध्या ही अंतिम सुनावणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत पक्षाने चिन्ह आमच्याकडे राहून द्या, कारण की आम्ही मूळ राष्ट्रवादी आहोत.
एक असं आहे की आजचा मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे जे काही युक्तिवाद त्या ठिकाणी केला गेलेला आहे, जसं प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन रिजेक्ट झालं तसं पुढची जी काही बाबी असतील, आता प्रिलिमिनरी ऑब्जेक्शनमध्ये आपण म्हणताय ते त्याच्यामध्ये आहे की आहे मला माहीत नाही, कारण मी काय प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन काय वाचलेलं नाही का, माझं काय ॲडव्होकेटजवळ त्या संदर्भामध्ये विस्ताराने बोलणं झालेलं नाही. कदाचित प्रिलिमिनरी ऑब्जेक्शनमध्ये ते असेल तर ते आज प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन रिजेक्ट झाले मला नेमकं माहीत नाही, आणि त्याच्यामुळे ती माहिती घेऊन त्या संदर्भामध्ये मला बोलता येईल. एक असं आहे की ज्यावेळेला न्यायव्यवस्थेमध्ये देवाणी स्वरूपाच्या विषयाच्या संदर्भामध्ये युक्तिवाद होत असतात त्यावेळेला तिथं उपस्थित राहावं असं काय कुठे अनिवार्य नाही आहे, त्यामुळे आज आमचे वकीलच आमची मागणी त्या ठिकाणी मांडतात उपस्थित राहिलं पाहिजे अशातलं काय बंधन नाही आहे. एक अशी चर्चा की शरद पवार स्वतः उपस्थित होते त्याच्यामुळे आपल्या गटामध्ये शरद पवार मनमानी पद्धतीनं कार्यभार करतात असा आरोप करण्यात आला, त्यामुळे त्यांना ज्या नियुक्त्या केल्या होत्या त्या विचारात न घेता केल्या होत्या, मनमानी पद्धतीनं पत्र दिले गेले होते असं देखील खरंच असं शरद पवार करत होते की इतके वर्ष असं नाही. एक असं आहे की आपण जे सांगताय ते आपल्याकडे आलेल्या माहितीच्या आधारानुसार मी आपल्याला वारंवार एवढंच सांगतोय आणि आताही ते सांगू इच्छितोय की आता युक्तिवाद न्यायालयामध्ये सुरू आहे, त्यामुळे या सगळ्या युक्तिवादाच्या संदर्भामध्ये कायदेशीर कसोटीवरती निवडणूक आयोग योग्य तो निर्णय त्या काल घेईल. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये प्रफुल्ल पटेल यांनी असं सांगितलं की सर्व आमदारांनी एकत्रितरित्या भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता, तो काही कारणांमुळे प्रत्यक्षात घेऊ शकला की मीडिया ग्लेअरमध्ये जाऊ नये असं पवार साहेबांनी सुचवलं, तेवढ्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले ते थोडासा धक्का होता. हा निर्णय आमदारांनी एकमताने घेतलेला, प्रत्यक्षात न येण्याची कारणं काय? एक असं आहे की ज्यावेळेला एकनाथ शिंदे साहेबांनी सरकारमधून बाहेर पडण्याची भूमिका घेतली त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांची विधानसभा विधान परिषद यांची बैठक दादांच्या कार्यालयामध्ये झाली, त्यावेळेला मंत्रिमंडळातील त्यावेळचे सगळे सहकारी पक्षाचे पदाधिकारी जे आमदार म्हणून असतील ते आणि मी सुद्धा त्या बैठकीला त्या ठिकाणी उपस्थित होतो. आपण म्हणताय किंवा प्रफुल्लभाई म्हणाल ती वस्तुस्थिती खरी आहे की सर्वांनी सह्या करून सर्वांच्या सर्वांनीच सह्या करून एक पत्र पक्षसृष्टी म्हणून त्यावेळेला दिलं गेलं होतं की भाजपच्या बरोबरच्या सरकारमध्ये आम्ही त्या ठिकाणी सहभागी व्हावं, ही वस्तुस्थिती खरी आहे, परंतु नंतरच्या कालावधीमध्ये ते मटेरियलाइज झालं नाही ही पण वस्तुस्थिती आहे. त्याच्या मागची कारणं आज काय मी उद्गृत करू इच्छित नाही, कारण आता सगळं सुनावणी वगैरे सुरू आहे, एकदा ती सुनावणी झाली स्पष्ट मग त्याच्यानंतर काही वेगवेगळ्या पद्धतीचं कुठल्या फळीने काही दुय्यम फळीने किंवा आणखीन काही प्रश्न उपस्थित केले तर योग्य वेळेला आम्ही त्या संदर्भातली जी काही आहे सत्यता ते आम्ही सांगणार नक्की सांगू. त्यावेळेला सर्वांनाच आहे आपल्यामध्ये काही फॉर्म्युला ठरलेला आहे का आणि हा महामंडळ वाटपाचा विस्तार कधी होणार आहे? आज सगळे आता आपण जे काही संवाद करतो ते आजच्या सुनावणीच्या संदर्भातला आहे, त्याच्यामुळे एकदम भिन्न ट्रॅकवरती आपण आहोत. योग्य वेळेला समन्वय समिती जी काही नेमलेली आहे समन्वय समितीमध्ये मी सुद्धा आहे, अनेक बाबीवरती आमची चर्चा झाली, पुन्हा एकदा या आठवडाभरामध्ये आम्ही बसू, त्यावेळेला मग विस्तार असेल, महामंडळाची रचना असेल, जिल्हा स्तरावरच्या समिती असतील, तालुका स्तरावरच्या समिती असतील, विधिमंडळाच्या समिती असतील, याच्यातला योग्य वेळेला निर्णय झालेला आपल्याला पाहायला मिळेल. सर आत्ताच सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया आली आहे की कॉपी बोलमाल आणि काही अदृश्य हातांमुळे काही निर्णय येऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. कसं आहे की एकंदरीत मी वारंवार या संदर्भामध्ये बोलत आलो की निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवरती आणि न्यायालयाच्या वरतीच ज्यावेळेला विश्वास नाही असं मत व्यक्त केलं जातं ते या संबंध प्रक्रियेच्या दृष्टिकोनातून काही योग्य असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. नैराश्यापोटी किंवा एकंदरीत कारण मी वारंवार म्हणतालो आत्ताही म्हणतो आहे की निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेले निर्णय पब्लिक डोमेनमध्ये आहेत ते स्पष्ट आहेत, कशा कशाच्या आधारित अशा पद्धतीच्या प्रसंग उद्भवल्याच्या नंतर निर्णय घेतले जातात याची स्पष्टता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये सुद्धा आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने त्याच निकालामध्ये अधोरेखित केले पक्ष आणि पक्षासंदर्भातली भूमिका घेण्याचा अधिकार स्वायत्त संस्था म्हणून निवडणूक आयोगाला त्या ठिकाणी आहे, या सगळ्या बाबी स्पष्ट त्या ठिकाणी आहेत. कदाचित हे लक्षात आल्याच्या नंतरच
ते वक्तव्य असू शकतं असं मला वाटतं. सुप्रिया सुळे असं म्हणतात की खरं तर मेरिटवरती ही संपूर्ण जी आहे तो निर्णय झाला पाहिजे. राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार आहेत त्यामुळे पक्ष सुद्धा त्यांच्याकडे राहिला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. शेवटी प्रत्येकाला आपापलं म्हणणं मांडण्याचा अधिकार नक्कीच त्या ठिकाणी आहे. तो न्यायालयामध्ये त्या त्या ठिकाणी मांडला जाईल. त्या संदर्भातली आमची भूमिका जी असेल ती आम्ही न्यायालयामध्ये त्या ठिकाणी मांडू. धन्यवाद. जैसे की मैंने यहाँ पे बताया कि आज वहाँ पे निर्वाचन आयोग के सामने सुनवाई हो गई थी. कुछ प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन वहाँ पे रेज किए गए थे. जब तक मेरी जानकारी है कि जो प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन लिया गया था वो खारिज किया गया है और मेरिट के ऊपर वहाँ पे सुनवाई शुरू हो गई. अगली सुनवाई अब नई तारीख को बताई गई है. आपको लगता है कि इस तारीख को आप सिंबल मिलेगा किस तरीके से? नहीं देखो, इसी ये जो प्रोसीजर है वो तो इलेक्शन कमीशन ही सेट कर सकते हैं कि कैसे किसी भी हमारी तरफ से आर्गूमेंट हो जाएगा, उसके बाद उनको आर्गूमेंट करने की मौका दी जाएगी, उसके ऊपर फिर कुछ है वो मुझे मालूम नहीं है, उसके बारे में निर्वाचन आयोग तय करेंगे. पवार गुट की ओर से बताया गया कि पार्टी सिंबल खरीदना ही है, जिस तरीके से शिवसेना के बारे में इससे पहले हुआ था, तो उस पर आपका क्या कहना है? देखिए, अंदर क्या हो गया है इसके बारे में मेरे पास जानकारी नहीं है, लेकिन जो कुछ बात वाई पे रखी होंगी मेरिट पर उसके ऊपर चुनाव आयोग डिसीजन लेंगे. आप पर ये आरोप लगाया जा रहा है कि आपको पहले से ही क्या होने वाला है इस बारे में जानकारी है, तो कहीं ना कहीं पे मिली भगत होने का या चुनाव आयोग जो है वो इस तरीके से सोच रहा है ऐसा उनको लगा? देखिए, चुनाव आयोग इस देश में अपने घटना के तहत वहाँ पे एस्टेब्लिश किया गया है. लगातार जब तक चुनाव आयोग की स्थापना हो गई है तब से चुनाव आयोग ने हर एक बार हर एक पार्टी के लिए कुछ निर्णय वहाँ पे लिए होंगे. सुप्रीम कोर्ट के 5 जज के कॉन्स्टिट्यूशन बेंच ने भी इसके बारे में कुछ निकाल दिए हुए गए. हम ये सोचते हैं और हमारा ये पूरा विश्वास है न्याय समझते पर वो भी एक कॉन्स्टिट्यूशनल एक व्यवस्था है चुनाव आयोग ये भी, सो हम उसके ऊपर भरोसा रखते हैं. मुझे उसके बारे में ज़्यादा कुछ टिप्पणी नहीं करना चाहता हूँ. कोई किस भी बयान दे तो उसके ऊपर मुझे कुछ टिप्पणी नहीं करना चाहता हूँ. सर, आज सुनावी झाली. सुनावीच्या दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाने परत दावे टेस्ट केले की मूळ पक्ष आणि आमदार जो लोकप्रतिनिधी आहेत ते आमच्याकडे आहेत. या सर्व सुनावणीच्या संदर्भात काय तुमची प्रतिक्रिया? बरी पुढची तारीख जर दिली असेल तर एक असं की माझी जी आता माहिती मी आमच्या विधीतज्ञांच्याकडनं घेतली त्याच्यामध्ये काही प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन रेज त्या ठिकाणी केले गेलेले होते आणि निवडणूक आयोगाने प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन रिजेक्ट त्या ठिकाणी केलेत आणि थेटपणाने मेरिटवरती सुनावणी त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. त्या सुनावणीमध्ये आमच्या वकिलांच्याकडनं काही युक्तिवाद त्या ठिकाणी झालेले आहेत. उरलेले युक्तिवाद सोमवारी 4 वाजता पुन्हा सुनावणी त्या ठिकाणी ठेवण्यात आली. मला जी आमच्या विधीज्ञांच्याकडनं माहिती मिळाली जी आपण पाहतो आहोत की मृत व्यक्तींचे ॲफिडेविट वगैरे दिले गेलेले आहेत. एकच कुठलं तरी ॲफिडेविट त्या ठिकाणी दाखवण्यात आलं. आमच्या वकिलांनी ते दाखवले की ते ॲफिडेविट जे आहे जे डेथ सर्टिफिकेट आणलेलं आहे ते त्याच्या वडिलांचं आहे. एकच ॲफिडेविटच्या वतीमध्ये ते सांगण्यात आलं तिथं जे मी माझ्या वकिलांकडनं जी माहिती घेतली ती. तर त्याच्यामध्ये ते जो काही मृत्यूचा दाखला त्या ठिकाणी दाखवण्यात आला ज्याने ॲफिडेविट दिले त्याचा तो नव्हता, तो त्याच्या वडिलांचा होता. एनिवे, आता ह्या गोष्टी शेवटी सुनावणीमध्ये युक्तिवाद वगैरे चालू त्या ठिकाणी राहत असतात. आता निवडणूक आयोगाने प्रिलिमिनरी ऑब्जेक्शन तिकडे रिजेक्ट केलं असल्यामुळे मेन मेरिटवरती त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि सोमवारी त्या संदर्भातली पुढची सुनावणी सुरू होईल.